3 आणि 4 तारखेला शरद पवार हे दिल्लीत जाणार आहेत. विरोधकांची बैठक घेण्यासाठी हे दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय. विरोधी पक्षांच्या नेत्यांशी पवार चर्चा देखील करणार आहेत. पवार, सोनिया किंवा राहुल गांधी यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता या घडामोडींना आणखी एक वेग आलेला पाहायला मिळतो. एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू आहे, दुसरीकडे शरद पवार हे देखील 3 आणि 4 तारखेला दिल्लीत जाणार असल्याचं कळतंय. विरोधकांची बैठक घेणार असल्याचंही कळतंय. अधिक माहिती घेणार आहोत रामराजे शिंदे, आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, 3 आणि 4 तारखेला आता शरद पवार दिल्लीत येणार आहेत, ते देखील सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. काय असेल या बैठकीचं कारण? खरं तर जे राज्यामध्ये यश मिळालेलं आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला, या पार्श्वभूमीवर चर्चा केली जाणार आहे 3 आणि 4 तारखेला. यामध्ये सर्व विरोधी पक्ष येतील, ममता बॅनर्जी येतील आणि इतर चंद्रबाबू नायडू आहेत आणि इतर नेते सुद्धा येतील. याच्यामध्ये महत्वाचं असणार की अरविंद केजरीवाल येणार का, कारण दिल्लीच्या निवडणुका आता डोळ्यासमोर आलेल्या आहेत. अशा वेळी या बैठकीला अरविंद केजरीवाल पण येतील का हे पाहावं लागणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं असणार ते म्हणजे की सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या संदर्भात यांच्यासोबत शरद पवार यांची चर्चा काय होते. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेनेच्या सोबत जाण्यासंदर्भामध्ये पण चर्चा काय होते का. खरं तर सुशील कुमार शिंदे यांनी थोड्या वेळापूर्वीच जाहीर केलेलं आहे की शिवसेनेसोबत जाणार नाही. परंतु सत्तेच्या सारीपाटावर आता शरद पवार यांच्या हातामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शरद पवार जे सांगतील त्यावर काँग्रेस विश्वास ठेवून तशी पावलं टाकते का हे पण बघावं लागणार आहे. त्यामुळे एकत्रित पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये काय चर्चा होते ते पाहावं लागणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे की यापुढे दोन तीन महत्वाच्या घडामोडी आहेत. ते म्हणजे की आता अधिवेशन आहे, हिवाळी अधिवेशन आहे, त्यावेळेस ती सुद्धा स्ट्रॅटेजी ठरवावी लागणार आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या निवडणुका आहेत जानेवारी महिन्यामध्ये, त्यासाठीच एक विरोधकांना एक आणखी शक्ती प्रदर्शन करावं लागेल. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं निवडी संदर्भामध्ये, कारण सोनिया गांधी यांची तब्येत ठीक नाही, अशा वेळी या 3 मुद्द्यावर चर्चा होईल का हे पाहावं लागणार आहे. आणि आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस प्रचारामध्ये उतरली नव्हती, एक हाती कुठेतरी पवारांकडे संपूर्ण लक्ष लागलं होतं, या सगळ्याच झालेल्या निवडणुकी संदर्भामध्ये सुद्धा चर्चा होईल का, चिंतन होईल का आणि कसं याच्यामधून विरोधकांनी बाहेर पडावं यावर सुद्धा चर्चा केली जाईल. नक्कीच, धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातल्या अपडेट्स घेत राहू. तर 3 आणि 4 नोव्हेंबरला शरद पवार हे दिल्ली वारी करणार आहेत.